महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यमातून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा। सालाबाद प्रमाणे याही वर्षी कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी येथील सभागृहात वारकरी मेळावा संपन्न झाला। दिनांक 30 जून व 1 जुलै रोजी वारकऱ्यांचे वास्तव्य होम कॉलनी सभागृहात करण्यात आले होते। भव्य दिव्य अशा मंडपात वारकऱ्यांच्या सोबत कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी व परिसरातील नागरिकांनी तसेच महिला, पुरुष, तरुण, मुलं, मुली या सर्वांनी फुगडी, झिम्मा, कीर्तन, भजन इत्यादी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला। या कार्यक्रमासाठी विशेष करून पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त माननीय श्री विजय नायकल साहेब, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक माननीय श्री राजेश आहेर, आरोग्य विभागाचे प्रमुख राहुल परदेशी त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब बराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री माणिकशेठ दुधाने, नगरसेविका वृषालीताई चौधरी, शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे संस्थापक माननीय श्री चंद्रकांत अप्पा बराटे, पत्रकार माऊली मित्रे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोथरूड विधानसभेच्या उपाध्यक्षा मीनाताई मोरे, मंदाकिनी वंसाळे, वैशाली दिघे, शिवसैनिक जगदीश दिघे, रत्नाकट्ट्याचे संस्थापक सदस्य नामदेव राजगुरू, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष राजू चव्हाण, संघटक सचिव राजू गाडेकर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य, गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला व योगा ग्रुपचे सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे अन्नछत्र नियोजन माननीय श्री रामराव कदम, अशोक कदम, सोपान कावळे, कल्याण कदम व नामदेव कदम व त्यांच्या सहकार्याने अतिशय उत्तम रित्या केले। त्याचप्रमाणे सेवा आरोग्य फाउंडेशनच्या वतीने सुद्धा वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ते औषध उपचार मोफत देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते शुभम शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन आनंद उर्फ बंडूशेठ तांबे, दिंडी चालक हरिभक्त परायण, माननीय श्री विश्वंभर घुमरे महाराज यांनी केले। विश्वसंत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये दिंडी सर्व वारकऱ्यांचे मी या ठिकाणी आमच्या कर्वेनगर हिंगणे बुद्रुक ग्रामस्थ आमचे मित्र आनंदराव पंपील त्यांचे सर्व सहकारी यांचं मी सहर्ष आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आणि कालपासून हा दिंडीचा सोहळा आषाढी एकादशीपर्यंत चालणार आणि या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात। खऱ्या अर्थानं पांडुरंगांचं रूप आपल्या सर्वांच्या मध्ये आम्हाला दिसतं आणि याची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। आमच्या आनंदराव तांबे दरवर्षी नेहमीच हा उपक्रम या ठिकाणी राबवत असतात आणि या उपक्रमाबरोबरच अनेक त्यांचे सामाजिक उपक्रम या परिसरामध्ये चालू असतात। राजकारणामध्ये असून सुद्धा वारकरी मंडळींची सेवा करणं हा त्यांचा एक चांगला गुण आहे आणि अशाच प्रकारे आपल्या पुढच्या वाटचालीला मी आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी। आता मी माझ्याबद्दल थोडक्यात सांगतो की माझे आई वडील सुद्धा महिन्याचे वारकरी होते। म्हणजे धंदा व्यवसाय करताना रात्री 12 वाजले तर आमचे वडील सायकल घेऊन आळंदीला जायचे आणि तसेच पंढरपूरला जायचे सायकलवर, पण छोटा पितळी किंवा असायचा बघा पुढे। एकदा त्यांना पोलिसांनी पकडलं होतं, त्यांना 20 रुपये फाईन मारला होता। आळंदीला चाललो, अरे म्हणलं मी देवाला चाललोय बाबा, नाही ना म्हणलं देवाला जाणायचं कुठे जा, 20 रुपये दंड मारायचा। एक लाईट होती लाईट सायकलला। तर आमच्या वडिलांनी आईनी कायम वारी केली, पंढरपूरची केली, आळंदीची केली, एकादशीला नाही जमलं की नंतर पण जायचे। तर मला फक्त जमलं नव्हतं, पण बघा योगा कसा आहे, आमचे जगदीश दिघे असतील, आमचे रामराव कदम असतील, कावडे काका असतील, यांच्या माध्यमातून हे तुमची सेवा करायचं पुण्य, पुण्य म्हणतो बरं का मी, पुण्य मला लाभलं हे माझं भाग्य समजतो। ते आज तुमच्यासारख्या वारकऱ्यांचे तोंडून जेव्हा मी आनंदाचे उद्गार काढतो, बरेच लोक म्हणतात बरं का माणूस की तुमच्यासारखी सेवा अख्या वारीत आम्हाला कुठे मिळाली नाही, म्हणजे हे आमचं भाग्य आहे की तुमची सेवा करायची आम्हाला संधी मिळाली। असो काय चूक भूल झाली असेल तर माफ करा आणि असंच इथं पुढे जोपर्यंत हे जग सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत तुमचे पाय इथं लागू द्या अशी मी ज्ञानेश्वर माऊली। बघा आता प्रत्येकाला आपलं आपलं काम वाटून दिलेलं आहे। आता हे तुमच्या शेतकऱ्यांची सेवा करतात कृषी पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून। हे बघा यांची घरांची परंपरा आहे गेल्या 80 वर्षाची,
ती त्यांनी पुढे चालू ठेवली. एकही वारी त्यांची चुकलेली नाही, एकही एकादशी चुकली नाही. पण पंढरपूर वारी असेल, आळंदी वारी असेल, आणि ते एकटे जात नाही. दर महिन्याला 200-250 लोकांना ते पंढरपूरला घेऊन जातात आणि वर्षातनं 4 वेळा बालाजीला त्यांच्या खर्चानी घेऊन जातात. असे थोर व्यक्तिमत्व आहे आणि या लोकांचे पाय आपल्या या सभागृहाला लागले हे आपलंही भाग्य मानलं पाहिजे. आता मी माझ्याबद्दल थोडक्यात सांगतो की माझे आई वडील सुद्धा महिन्याची वारकरी होते. म्हणजे धंदा व्यवसाय करताना रात्री 12 वाजले तर आमचे वडील सायकल घेऊन आळंदीला जायचे आणि तसेच पंढरपूरला जायचे सायकलवर. पण छोटा पितळी किंवा असायचा बघा पुढे. एकदा त्यांना पोलिसांनी पकडलं होतं, त्यांना 20 रुपये फाईन मारला होता. आळंदीला चाललो, अरे म्हणलं मी देवाला चाललोय बाबा. नाही ना म्हणलं, देवाला जाणायचं कुठे जा, 20 रुपये दंड मारायचा. एक लाईट होती लाईट सायकलला. तर आमच्या वडिलांनी आईनी कायम वारी केली, पंढरपूरची केली, आळंदीची केली. एकादशीला नाही जमलं की नंतर पण जायचे. तर मला फक्त जमलं नव्हतं, पण बघा योगा कसा आहे. आमचे जगदीश दिघे असतील, आमचे रामराव कदम असतील, कावडे काका असतील, यांच्या माध्यमातून हे तुमची सेवा करायचं पुण्य, पुण्य म्हणतो बरं का मी, पुण्य मला लाभलं हे माझं भाग्य समजतो. ते आज तुमच्यासारख्या वारकऱ्यांचे तोंडून जेव्हा मी आनंदाचे उद्गार करतो, बरेच लोक म्हणतात बरं का माणसे की तुमच्यासारखी सेवा अख्या वारीत आम्हाला कुठे मिळाली नाही. म्हणजे हे आमचं भाग्य आहे की तुमची सेवा करायची आम्हाला संधी मिळाली. असो काय चूक भूल झाली असेल तर माफ करा. आणि असंच इथनं पुढे जोपर्यंत हे जग सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत तुमचे पाय इथं लागू द्या अशी मी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज आणि विठ्ठलाला साकडं घालतो. आणि या